मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना नेहमीच विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी जालन्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी अभिनव प्रयोग केलाय. जालना शहरातील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारा सोलार ड्रायर तयार केला असून या ड्रायरला पेटेंट देखील मिळालं आहे. पाहुयात हे सोलर ड्रायर कशा प्रकारे काम करतं आणि शेतकरी तसेच लघु उद्योजकांना याचा कसा फायदा होईल. आमच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट केले जातात. त्या प्रोजेक्ट अंतर्गत आम्ही या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सोलार ड्रायर तयार केलेला आहे. मराठवाडा या रिजनमध्ये जर बघितलं तर दुष्काळीत एरिया म्हणून सगळीकडं हा याची माहिती आहे. त्या दुष्काळीत एरियामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक सोलार ड्रायर केलेला आहे. शेती करत असताना त्याला एक जोड असावी व्यवसायाची म्हणून शेतकऱ्यांना त्यांचा जे रॉ मटेरियल किंवा त्यांचा जे शेतीमाल तयार होतो त्याला ड्राय करून त्याची जास्त दीर्घकाळासाठी उपलब्धी करून देऊन त्याला मार्केटमध्ये विकण्यासाठी एक चांगल्या प्रकारची इंटिग्रेटेड असा व्यवसाय म्हणून या सोलार ड्रायरचा उपयोग केला जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक सोलार ड्रायर तयार केलेला आहे ज्यासाठी वर्किंग कॉस्ट म्हणजे जी त्याची वर्किंग कॉस्ट आहे ती खूप कमी लागणार आहेत अशा प्रकारे त्याला डिझाईन केलेलं आहे. हे मुबलक सूर्य ऊर्जा किंवा सोलार किरण उपलब्ध असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्या इकडे चांगल्या पद्धतीने करता येईल. तर हा सोलार ड्रायर आम्ही इंडियन पेटंट ऑफिसकडं डिझाईन पेटंटसाठी रजिस्टर केला होता आणि आत्ताच त्याला एक महिन्यापूर्वी मान्यता मिळालेली आहे. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये जे शेतीमाल जो मिळतो उदाहरणार्थ कांदा वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ तसेच मिरची तसेच चांगल्या प्रकारचे पीक जसे की बदाम काजू हे सुद्धा ड्राय केले जाऊ शकतात. तर आम्ही हे सोलार टायर जे आहे बनवलेलं तर यामध्ये आपण मटेरियल लोड करतो. जे पण आपला शेतमाल आहे जो आपल्याला सुकवायचा आहे तो आम्ही यामध्ये लोड करतो. तर आम्ही सध्या मिरची हे एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे. तर हे आपण इथे 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 आणि हे लोड करणार आहोत. या प्रकारे असं याच्यामध्ये माल लोड केला जातो आणि ही हे त्या कॅबिनेटमध्ये लोड केलं जातं. तर आता जे सूर्यकिरण आहे तर ते या ग्लासमुळे आतमध्ये रिफ्लेक्ट होतात आणि हा काळा सरफेस असल्यामुळे हा काळा सरफेस जास्तीत जास्त हीट ऑब्झॉर्ब करतो आणि या आतमध्ये जी हवा आहे ती हवा ऑटोमॅटिक गरम होते आणि हवा गरम झाल्यावर ऑटोमॅटिक हवा वरच्या साईडला येते. याच्यामुळे ती अशी इकडून ह्यामध्ये येते. ह्यामध्ये असलेल्या माल त्या गरम हवामुळे सुकतो आणि इथं होल असल्यामुळे ती हवा इथून बाहेर निघते. तर अशा पद्धतीने हा माल सुकवला जातो. हा माल आपण उन्हात सुद्धा सुकवू शकतो पण ह्या सोलर ट्रायरमध्ये सुकवण्याचा याच्यात हे फायदे असतात की ह्यामध्ये मालाचा कलर चेंज होत नाही आणि फ्लेवरसुद्धा आहेत तसाच राहतो आणि यामध्ये सुकवण्यासाठी आपल्याला वेळ कमी लागतो. उन्हात सुकवण्यापेक्षा यामध्ये वेळ कमी लागतो आणि त्यामुळे रंग चांगला फ्लेवर बी ॲज इट इज असल्यामुळे ह्या मालाला भावसुद्धा मार्केटमध्ये चांगला मिळतो. जालना शहरातील तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या अभिनव प्रयोगाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पेटंट कार्यालयाकडून देखील या यंत्राला पेटंट मिळालं असून लवकरच हे यंत्र डेली यूजमध्ये येऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना तसेच लघु उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.